नमस्कार मित्रांनो, काल एका म्हणजे माझ्या एका व्ह्यूअरची कमेंट होती की सर तुम्ही डॉग ब्रीडिंग पण करता तर मग गोट फार्मिंग आणि डॉग ब्रीडिंग मध्ये काय चांगलं काय राहील असा त्यांचा एक प्रश्न होता. मला आवडला तो प्रश्न. त्यावर एक मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावा. तर ऍक्च्युली डॉग ब्रीडिंग आणि गोट फार्मिंग हे दोन्ही खूप वेगवेगळे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत दोन्ही बिझनेस. गोट फार्मिंग जे आहे ते तुम्ही एक बिझनेस म्हणून करू शकता, पण डॉग ब्रीडिंग जे आहे ते तुम्हाला जर कुत्र्यांची आवड असेल तरच तुम्ही तो करण्याचा विचार करा. कारण की जर समजा तुम्हाला कुत्र्यांची आवड नाही आणि तुम्ही डॉग ब्रीडिंगचा विचार करताय तर तुमचं डॉग ब्रीडिंग सक्सेस होईल ह्याची म्हणजे शक्यता जी आहे ती 1% आहे फक्त. 99% तुम्ही सक्सेस नाही होणार. कारण की डॉग ब्रीडिंग हा बिझनेस असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला डॉग्स म्हणजे कुत्र्यांचे जे आहे ते आवडच पाहिजे, तरच तुम्ही ते सक्सेसफुली करू शकता. आता ह्याचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते त्याच्यामध्येही फार मोठा फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा डॉग ब्रीडिंगचा जर तुम्ही विचार केला तर त्याचा जो होणारा नफा आहे तो शेळी पालनापेक्षा खूप जास्त आहे आणि तो खूप फास्ट पण आहे. आणि शेळी पालनापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि कमी कालावधीमध्ये तुम्ही याच्यामध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकता डॉग ब्रीडिंगमध्ये. पण याचं एकच आहे की त्याचं मार्केट जे आहे म्हणजे तुम्हाला ते पिल्लं जे होणार आहेत कुत्र्यांची ती विकणार कुठे याची आयडिया पाहिजे आणि ती विकायची कशी याची तुम्हाला आयडिया पाहिजे. तर त्याच्यासाठी मी माझ्या जे काही युट्यूबचे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे काही माझ्या अंडर शेळी पालनाचे शेड्स चालू आहेत आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी जे आहे ते डॉग ब्रीडिंग हा ॲज अ साईड बिझनेस म्हणून चालू पण केलं आहे आणि त्यांना खूप चांगला नफा होतो आणि बऱ्याच लोकांनी एक साईड बिझनेसपेक्षा तो पॅरलली त्याला सपोर्टिव्ह हे करणं सपोर्टिव्ह बिझनेस म्हणजे थोडक्यात शेळी पालना एवढंच बऱ्याच लोकांनी डॉग ब्रीडिंग पण मोठं करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आम्ही काय करतोय की मी स्वतः पर्सनली की जे काही लोक आमच्याकडून डॉग्स घेत आहेत डॉग ब्रीडिंगसाठी त्यांचे पपीज जे आहेत ते मी परत 100% परत विकत घेण्याची खात्री आम्ही त्यांना देतोय. आपण जेवढे काही पिल्लं होणार त्या कुत्र्यांना ते सगळं आपणच विकत घेतोय परत. त्याच्यामुळे त्यांना मार्केटचा जो प्रश्न होता तो बऱ्यापैकी जो आहे तो सुटलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे तुम्हाला पिल्लं म्हणजे डॉग ब्रीडिंगमध्ये होणारा नफा कसा आहे हे एक खूप मोठा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला ते सांगतो. शेळी पालनामध्ये कसं होतं की तुम्ही आता एक शेळी घेणार, त्या शेळीला 6 महिने सांभाळल्यानंतर ती गाभा जाते. गाभा गेल्यानंतर तिला 4 ते 5 महिने सांभाळायचं, त्याच्यानंतर तिला 2 पिल्लं होतात. म्हणजे जवळपास 1 वर्षामध्ये शेळीला जे आहे ते 2 पिल्लं होतील. आणि 2 पिल्लं झाल्यानंतर तुम्हाला परत पुन्हा ती पिल्लं जी आहेत झालेली शेळीची ती पुढं तिथून पुढे तुम्हाला 5 महिने सांभाळावं लागतात. आणि 5 महिने सांभाळल्यानंतर त्यांना जो रेट येतो तो येतो 5,000 ते 6,000 किंवा 7,000 मध्ये. मग जर खर्च काढला तर वर्षकाठी तुम्हाला एका शेळीपासून ऍव्हरेजली एकच पिल्लाचा नफा होतो. हा आहे शेळीचा बिझनेस म्हणजे गोट फार्मिंग मध्ये असा नफा होतो. आणि डॉग ब्रीडिंग मध्ये काय आहे की डॉग ब्रीडिंग मध्ये एक कुत्री जी म्हणजे एक फिमेल जी आहे ती बरोबर वर्षामध्ये 2 वेळेस पिल्लं देते आणि ती पिल्लं पण भरपूर देते क्वांटिटी मध्ये आणि त्यांचा रेट जो आहे तोही फार जास्त असतो. त्याच्यामुळे डॉग ब्रीडिंग मध्ये होणारा प्रॉफिट हा शेळी पालनापेक्षा खूप जास्त आहे. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एखाद्या लॅब्राडॉरचा जर विषय घेतला तर लॅब्राडॉरची फिमेल ही जर समजा तुम्ही एक व्यवस्थित हिटवर आल्यानंतर जर मेटिंग तिची केली तर ती मेटिंग झाल्यापासून जिथे शेळी 5 महिने घेते तिथे ही लॅब्राडॉरची फिमेल किंवा कोणती डॉगची म्हणजे कुत्र्याची जी फिमेल आहे ती 2 महिन्यात पिल्लं देते. 2 महिन्यात पिल्लं दिल्यानंतर ती कमीत कमी 5 ते 6 म्हणजे ऍव्हरेजली काढलं तर तसे 10 पिल्लापर्यंत पिल्लं होतात, पण कमीत कमी 5 ते 6 पिल्लं हे ऍव्हरेज वर्षाचं काढलं तर होतात. आणि ते प्रत्येक पिल्लू जरी तुम्ही पिल्ले झाल्यापासून जे कुत्र्यांचे पिल्ले आहेत ते मॅक्झिमम तुम्हाला 2 वर्ष म्हणजे 2 महिने सांभाळायचे, सॉरी 1 महिना सांभाळायचा असतो. म्हणजे पिल्लं झाल्यानंतर म्हणजे तुमची फिमेलची मेटिंग झाली त्याच्यानंतर तुम्हाला 2 महिने वेट करायचा. 2 महिन्यानंतर त्या फिमेलची डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती पिल्लं तुम्ही 35व्या दिवशी विकू शकता, म्हणजे विकण्यासारखी होतात. मग आता 35व्या दिवशी जर तुमचे पिल्लं गेले तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या परत त्या फिमेलला जास्त काळजी घ्यायची गरज नाही, परत तिला नॉर्मल डाएट वगैरे सगळं आहे ते होऊ शकतं. मग आता नफा कसा होतो, जर समजा आपल्या फिमेलने ऍव्हरेज वर सगळा खर्च जाऊन एक असं गृहित धरा की 5 पिल्लं दिले आणि ते 5 पिल्लं लॅब्राडॉरचे आजची मार्केट रेट जो आहे तो 8,000 रुपये आहे. तर 5 पिल्ल्यांचा हिशोब जर काढला 8,000 हिशोबाने तर एक लॅब्राडॉरची फिमेल तुम्हाला बरोबर 35व्या दिवशी 5 पिल्ल्या थ्रू 40,000 रुपये तुम्हाला देऊन जाते.
आता बरं, तीस फिमेल परत सात एका वर्षामध्ये दोनदा पिल्ल होतात, म्हणजे तुम्हाला एका फिमेल मधून 80,000 रुपये हा निव्वळ नफा उरतो खर्च जाऊन. हा आहे डॉग ब्रीडिंगचा बिझनेस. त्याच्यामुळे डॉग आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जाती वाईज जो आहे तो, म्हणजे जशी तुम्ही डॉगची ब्रीड चेंज केली त्याच्या हिशोबाने तुम्हाला जो आहे तो होणारा नफा जो आहे तो कमी जास्त होत राहतो. म्हणजे जर समजा तुम्ही जर्मन शेफर्ड घेतला तर त्याची ऍव्हरेज किंमत चालते 10,000 रुपये. म्हणजे जर समजा 10,000 हिशोबाने जर तिचे पैसे विचार केला तर जर्मन शेफर्डची फिमेल जी आहे ती एका वर्षामध्ये आपल्याला 1,00,000 रुपये देऊन जाते. तीच जर शेळीचा विचार केला तर कोणती शेळी तुम्हाला 5-10,000 जो आहे तो नफा देणार नाही. त्याच्यामुळे एक शेळी आणि एक कुत्री ह्याच्यामध्ये जर विचार केला तर तुमच्या 10 शेळ्यांचा जो नफा आहे, 10 म्हणण्यापेक्षा जर 20 शेळ्यांचा जरी नफा काढला आणि इकडे एका फिमेलचा डॉगच्या मधल्या एका फिमेलचा जो प्रॉफिट काढला तर तो तुम्हाला जास्त होईल. अशा प्रकारचा नफा आहे. डॉग मध्ये काही ब्रीड अशा आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही बीगल घ्या, शिजू घ्या, त्यांची एक एक पिल्ले जे आहेत ते 20,000 रुपयाला जातो. म्हणजे त्यांचा जर 5 पिल्ल्यांचा हिशोब काढला तर 1,00,000 जवळपास एका वर्षामध्ये त्या फिमेल पासून 1 वर्षामध्ये आपल्याला 1,00,000 म्हणजे 2,00,000 रुपये नफा होतो. कारण की 20,000 एक पिल्लू जातं, 5 पिल्ल्यांचा ऍव्हरेज काढलं तर 6 महिन्याला तुम्हाला जे आहेत ते 1,00,000 रुपये भेटतात. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला एका फिमेल पासून 2 वेळेस पिल्ल भेटणार आहेत, त्याच्यामुळे 2,00,000 रुपये एका फिमेल पासून नफा होतो. मग आणि ह्याच्यामध्ये लागणारा इन्व्हेस्टमेंट जे आहे ती पण फार कमी आहे डॉग ब्रीडिंग मध्ये. कारण की जर समजा तुम्ही ह्याचा विचार केला शेडचा, तर शेळी पालनासाठी कमीत कमी 5 लाखाचा शेडचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर त्यांची फिडिंग वगैरे सगळा विचार केला तर 10,00,000 रुपये तुम्हाला चालू करायला, मिनिमम एक चांगल्या क्वालिटीमध्ये शेळी पालन चालू करायला 10,00,000 रुपये लागतात. तेच जर डॉग ब्रीडिंगचा विचार केला तर तुम्ही मॅक्झिमम 2,00,000 मध्ये तुमचे युनिट चालू करू शकता आणि 2,00,000 मध्ये तुम्ही 10,00,000 पर्यंत जे आहे ते त्याच्यामध्ये नफा एका वर्षामध्ये कमवू शकता. फक्त तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पिल्ल विकण्याचं हे पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः टायअप करतोय. तुम्ही जर आमच्याकडून फिमेल घेतल्या तर आम्ही तुमचे जे काही पिल्ल होणार आहेत फक्त ते क्रॉस ब्रीड झालं नाही पाहिजे, ओरिजिनल ब्रीडमध्ये तुम्हाला ती ब्रीडची प्युरिटी आहे ती मेंटेन करता आली पाहिजे. तर आम्ही तुमच्याकडे जेवढं पिल्ले होणार आहेत ते सगळे मी स्वतः विकत घेईल. तुम्हाला त्याची कुठेही दुसरीकडे विकायची गरज नाही. त्याचा आपण लीगल अग्रीमेंट करतोय आणि तुम्हाला त्याच्या करारानुसार तुम्हाला जे काही पिल्ल होतील ते तुम्ही आम्ही सगळे पिल्ले मार्केट रेटनुसार, म्हणजे जो काही मार्केट रेट असेल त्यावेळेस चालू त्या हिशोबाने आम्ही विकत घेतोय. हा आहे डॉग ब्रीडिंगचा बिझनेस. तर डॉग ज्यांना काही डॉग ब्रीडिंग करायचं किंवा शेळी पालन करायचं, शेळी पालनाचं ऑलरेडी माझं कन्सल्टेशन चालू आहे, बऱ्याच लोक ह्याचा फायदा घेत आहेत. ज्यांना डॉग ब्रीडिंग करायचं तेही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण डॉग ब्रीडिंग मध्ये प्रत्येकाला सपोर्ट करू आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा साईड बिझनेस म्हणून तुम्हाला डॉग ब्रीडिंग मध्ये उतरायला हरकत नाही. पण एक माझी सुरुवातीला सांगितलं, ज्यांना कुत्र्यांची आवड आहे तेच याच्यामध्ये विचार करा. ज्यांना आवड नाही आणि जे फक्त बिझनेस म्हणून करतात त्यांना डॉग ब्रीडिंग मध्ये सक्सेस होता येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. मी त्याचं एक उत्तर तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ थ्रू नक्की देईल. धन्यवाद.